अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जातीयवाद्यांकडून दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटातील कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। सूर्य महामानव बोधिसत्व भारत नवेश रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना कोटी कोटी अभिवादन करतो। त्यांनी या मोर्चाच्या निमित्ताने सर्वांना झोपेतून जागं केलं असे या मोर्चाचे आयोजक आदरणीय जिल्हाध्यक्ष रिपाई भगवानभाऊ सोनवणे मित्र हो, ज्या ज्या वेळेला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होतात तेव्हा तेव्हा भगवानभाऊ सर्वांना जागे करतो आणि आपल्या मागण्यासाठी शासनासमोर त्यांचे लढे चालू असतात। तसा आजचा लढाई हा एकदम खतरनाक आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, नोकरवाल्यांचा प्रश्न आहे, मजुरांचा प्रश्न आहे, ज्या अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या मागण्या आहेत। ते 9 प्रकारच्या मागण्या सादर केलेल्या आहे, त्या शासनाने आमच्या लवकरात लवकर मंजूर कराव्या। शेतकऱ्याला न्याय मिळावा, मजुराला न्याय मिळावा, जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना देखील न्याय मिळावा, त्यांना अनुदान मिळावं, शेतकऱ्यांनासुद्धा वाढीव अनुदान मिळावं। शासनाने जी मदत केलेली आहे, या सरकारने जी मदत केली आहे ती तुटपुंजी आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचा तेवढा पाहिजे पाहिजे तसा फायदा नाही आहे। म्हणून आणि काही काही लोकांच्या खूपच ओरड आहे, काही ना पैसे मिळतात काही ना मिळत नाही, त्यापासून एकही शेतकरी वंचित राहू नये। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं आज रस्ता रोकोचं आयोजन होतं, पण माननीय शिंदे साहेब यांनी आम्हाला सांगितलं की 37(3)(1) कलम असल्यामुळे बंदी आदेश असल्यामुळे आपण रस्ता रोको करू नये। म्हणून आम्ही एक शांततेमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। या ठिकाणी सांगायचं एवढं की या 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये दलितांवर बौद्धांवर भयानक प्रकारे अन्याय अत्याचार झालेत। नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 बौद्ध कुटुंब हे जातीवाद्यांच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून गावाच्या बाहेर राहण्यास गेले। त्याच्यानंतर तुमचं एक सरपंच आपला कुठले अहमदनगर जिल्ह्यामध्ये कसोद्या या गावी बौद्ध सरपंच होते, त्यांच्या घरामध्ये चपलाचा हार टाकला आणि त्यांची झिंड काढण्यात आली आणि उलट पोलिसांमार्फत त्यांच्यावर दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कोर्ट जेलमध्ये अटकण्यात आलं। असे अनेक प्रकारचे या ठिकाणी दलितांवरील अन्याय अत्याचार या ठिकाणी वाढत आहेत। मित्रांनो, परवाच वाशिम जिल्ह्यामध्ये लहुजी साळवे यांची जयंती असताना रात्रीच्या वेळेस जातीवादी समाजकंटकांनी जातीवाद्यांनी लाईट बंद करून मातन समाजाच्या वस्तीवर हल्ला केला, अमानुष हल्ला केला। त्या ठिकाणी बऱ्याचशा महिला पुरुष हे रक्तरंजित झाले। अशा प्रकारे या ठिकाणी बरेचसे अन्याय अत्याचार या ठिकाणी होत आहे। म्हणून शासनाला आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर या ठिकाणी दलितांना जर न्याय देत नसेल आणि दलित जर तुमच्या या राज्यामध्ये संरक्षण मिळत नसेल दलिताला, तर तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा द्यावा। त्याच्यानंतर बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहेत। मित्रांनो, या ठिकाणी अतिवृष्टी झाली, या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं, उभं पीक नष्ट झालं, लावलेला पैसासुद्धा निघाला नाही। शासनानं या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये अनुदान दिलं, तर जे दुर्लक्षित लोक आहेत, जे गायरान जमिनी या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी करत आहेत 50 वर्षापासून,
त्यांचा देखील पैसा लावून सण पिकं नष्ट झालेले आहेत, त्यांच्यावरसुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी या दुर्लक्षित लोकांकडे शासनानं लक्ष द्यावं, यांनासुद्धा 10 नाही तर कमीत कमी 5000 हेक्टर अनुदान द्यावं, यांच्या पदात काही ना काही टाकून द्यावं, कारण तेहीसुद्धा माणसं आहेत आणि त्यांच्यावरसुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यात यावा, तसाच ज्येष्ठ कर्मचारी यांच्यावरसुद्धा जवळजवळ 15-20 दिवसापासून संप चालू आहे. मित्रांनो, त्यांच्या मागण्या ह्या रास्त असून त्यांनासुद्धा न्याय मिळावा, तसेच त्यांना शासनाच्या ह्याच्यामध्ये विलिनीकरण करून देण्यात यावे. त्यात जनतेचा सुद्धा फायदा आहे, कारण त्यांना जर शासनाच्या ह्याच्यात विलिनीकरण केलं तर ऑटोमॅटिक ह्या ठिकाणी तिकिटाचे दर कमी होतील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.